संध्याकाळची वेळ झाली. आज दिवसभर कामातच गेलं माझं काही ना काहीतरी. आणि राज नंदिनी आत्ताशी झोपून उठले, पेरू घेऊन बसली आपल्या हातात. अँग्री बर्ड लुक दिला, अँग्री बर्ड लुक. नरेंद्र गेलेत बाहेर, थोडं साहित्य आणायचं होतं, प्लस मला गजरा हवा आहे. उद्या एंगेजमेंट आहे दीदींची, बरेच जण मला विचारत होते एंगेजमेंट कुणाची आहे, तर माझ्या मावस ननंद ज्या आहेत त्यांची एंगेजमेंट आहे उद्या. आणि 2 दिवस गेले त्याच गडबडीत होते, काहीतरी हे घ्यायचंय ते घ्यायचंय, कारण खूप दिवसांनी घरात लग्न आहे कुणाचं तरी. तर माझ्या बहिणीच्या लग्नात मी 21, 22, 23 असं समथिंग काहीतरी वय होतं माझं, आणि मी तेव्हा ड्रेस घातला होता तिच्या लग्नामध्ये, नेटचा, जो अजून आहे माझ्याकडे, आत्ता येत नाही तो मला, पण जसाच्या तसा नवा कोरा छान आहे. आणि एवढं एन्जॉय केलं नव्हतं, कारण तेव्हा मी, मला वाटतं काम, मी तेव्हा कामच केलं होतं तिच्या लग्नामध्ये फार, त्यामुळे स्वतः अगदी ती जेव्हा गाडीत जिजूंच्या गावी लग्न होतं ना, त्यामुळे गाडीत ती बसायला जात होती, तोपर्यंत सुद्धा माझं काही आवरलं नव्हतं. मी फक्त ती असं गाडीत हे लोक खालून हॉर्न वाजवत आहेत, मी ड्रेस चढवला आणि केस तशीच हे करून गेले होते, तिथे जाऊन नंतर थोड्या वेळाने तयार झाले होते मी, बाकी घरातून काही आवरून गेले नव्हते, कारण घरी कामाची गडबड वगैरे सगळं होतं, त्याच्यामुळे मला नाही आवरता आलेलं. मग ह्यावेळेस मी ठरवलं की दीदींच्या लग्नात मी फुल एन्जॉय करणार आहे, आणि म्हणूनच मी ह्यावेळेस स्वतः नवीन साडी घेतली स्पेशली त्याच्या एंगेजमेंटसाठी. माझ्याही लग्नात मला एन्जॉय नाही करता आलं, तेही खूप गडबड गोंधळात झालं होतं, एकाच दिवशी सगळे कार्यक्रम असल्यामुळे. असं मेकअप वगैरे व्यवस्थित केला आहे किंवा काय असं काहीच नाही, म्हणून मी ठरवलं की आता छान ह्यावेळेस आपण एन्जॉय करायचं. उद्या एंगेजमेंट आहे, सकाळी लवकर जायचं आहे. त्यांनी सांगताना असं सांगितलेत की 7:30 वाजेपर्यंत इथे हजर राहा हॉलवरती, लवकर मुहूर्त आहे वगैरे, पण एक्झॅक्टली नाही माहिती आता ते आम्ही लवकर यावं म्हणून सांगितलेत की काय माहिती, पण आता तरी आता त्यांनी बोललेत म्हणताना 7:30-8 वाजता तरी इथनं लवकर निघायचं ठरवलं आहे, 8:30 आम्ही तिथे पोहोचू असं निघायचं आहे. त्यात आमचं पिल्लू लवकर उठलं तर बरं आहे. लवकर उठणार आहे उद्या, आज तुझी एंगेजमेंट आहे, हा उठायचं लवकर उद्या, लवकर झोपायचं आज. तर पेरू आवडतो तिला. आता खाली गेले होते काकींकडे, नशीब अर्जन्सीमध्ये मला ब्लाऊज शिवून भेटला काकींकडून, आणि राजनंदिनीला त्यांनी आवडतो म्हणून पेरू दिला ते घेऊन आले. बाकी सगळी तयारी झाली, फक्त मला ना खूप इच्छा होती किंवा माझ्याकडे एक ना असं नाजूक मोत्यांचा नेकलेस मला घ्यायचा होता. काल पाहिला, एक भेटला मला, अगदी नाजूक होता, आणि त्यांनी मला 350 रुपये सांगितला होता, पण तो खूपच नाजूक, आणि एवढं मला असं वाटलं की अरे एवढा एक्सपेन्सिव्ह हा असेल असं. आता काही जण म्हणतील की अरे 350 रुपये तुला एक्सपेन्सिव्ह वाटतंय, पण ॲटलिस्ट क्वालिटी पाहिजे ना, 350 रुपये मला द्यायला हरकत नाही, पण क्वालिटी तर पाहिजेत ना तशी त्या ह्याची ज्वेलरीची. म्हणून मग तो कॅन्सल केला, त्यानंतर मग घरी आलो, परत आज ठरवलं होतं जायचं पण नाही भेटलं. आता जे काही अवेलेबल आहे त्यातच ॲडजस्टमेंट करणार आहे सगळी मी, बाकी बघू लग्नाच्या आधी सगळी छान तयारी करेन. राजनंदिनीला पण नॉर्मल साधा सिम्पल ड्रेस घालणार आहे, कारण आता थोडीशी गरमी पण आहे, आणि उगाच ती इरिटेट व्हायला नको, आणि ती इरिटेट झाली तर मग मलाही तिथे काहीच एन्जॉय नाही करता येणार एंगेजमेंट वगैरे, त्यामुळे नॉर्मल छानसा असा ड्रेस घालणार आहे. अगदी हेवी बर्थडेला घातलेला तसा काही घालणार नाही आहे मी तिला. हे पहा, इथे हा पेरू आहे, हा पेरू सारखी अशी ही फेकती आहे. काल एक सफरचंद हिने खराब केलं आहे अशा पद्धतीने, अजिबात तोंडात घालायचं नाही, बाहेर टाकलेलं बाळा. हे काय केलंय की एक ॲपल टाकू तिला वाटतं तर चेंडू आहे, मी तिला दिला आहे आणून, पण आता तो कुठे गेला आहे काय माहीत नाही. ती ॲपल फेकून फेकून एक ॲपल खराब केली, आता तशी ती पेरू फेकून खराब करते. ओके, तर बाकी सगळी आता तयारी झाली. नरेंद्रना मी पाठवलं गजरा आणायला, मीच जाणार होते बट उशीर झाला, मग म्हटलं आता जेवणाची वगैरे तयारी करायला लागणार, त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही घेऊन या जाऊन. काय रे बाळा, खायला येई ना पेरू, खायला येई ना, मग रडायला लागले. काय झालं, काय झालं, हां खायला येई ना तुला पेरू, दे कापून देऊ तुला. हां देते मी, कापून देते ना तुला, दे की कापून देते. अरे फेकायचं असतं असं फेकतात काय, नको फेकतेस तू, खूप खोडखर झाली आता. आता परत फेकते बघा, आता परत फेकते. बाजार
बाजार बाजार ये घ्या 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 घ्या. नरेंद्रना इथे जवळपास भेटतच नाही आहे गजरात, कारण उशीर झाला त्यामुळे आता बहुतेक ते तिकडे गंगावेश इकडे गेलेत वाटतं, म्हणजे आमच्याकडे एरिया आहे गंगावेश, तिथे बहुतेक गेलेत आणण्यासाठी. सकाळी भेटेल मला, पण सकाळी मी पार्लरवाला ताईंना बोलवलं आहे. आजपर्यंत मी कधीही पार्लरवाल्या ताईंकडून कधी मेकअप वगैरे काय केलेलं नाही आहे. मला वाटतं माझ्या डोहाळे जीवनाला फक्त हेअरस्टाईल मी करून घेतली होती तिथल्या ज्या काकी त्यांच्याकडून, मेकअप तर माझा मीच केला होता. यावेळेस मी ठरवलं की असं मी तर करू शकते नाही असं नाही, मला ना जास्त हेवी असं थपून थपून केलेला असं मेकअप नाही आवडत, अगदी नॉर्मल अगदी बेसिक असं नॅचरल मेकअप आवडतो. म्हणून कधीही फंक्शनला मी माझं मीच जेवढं मला जमतं ना तेवढं करत असते. पण ह्यावेळेस मी पार्लरवाल्या ताईंना बोलवलं आहे आणि मी त्यांनाही तेच सांगणार आहे की मला अगदी नॅचरल अगदी असा मेकअप करा, जास्त हेवी काय नको आहे. मग उद्या सकाळी लवकर बोलवलं त्यांना, आता त्यांच्याशी माझं मला ॲक्च्युली जाऊन भेटायचं होतं पण जमलं नाही, त्यामुळे आता फोनवरती रात्री बोलून घेईन त्यांच्याशी. बघू आता कसं काय होईल माहीत नाही, बघू. फर्स्टवाला माझा असेल जो मी मेकअप आर्टिस्टकडून स्पेशली मेकअप करून घेईन, बघू कसा होतोय. जर मला त्यांचा मेकअप आवडला तर मग इथून पुढे मी विचार करेन की मेकअप आर्टिस्टकडून मेकअप करून घेण्यासाठी, कारण मी कधी असं नाही कधीच नाही केलेला मेकअप आर्टिस्टकडून. मला थांब सोना, नाही सोना थांब असं नाही करायचं. काय आलं काय आलं पडला गेला, कुठे गेला कुठे गेला बाळा? ए काय तिकडे नाही आहे बा, इकडे येतं इथं आहे इथं खाली इथं आहे. थांब देते मी थांब टाकला. अरे इकडे गेलाय वे, थांबा हे घ्या. नाही नाही देणार नाही देणार हे घ्या, नाही देणार हे घ्या, नाही देणार नाही देणार नाही देणार, नको 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 नको, दे दे मला दे मला दे, नको मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. हा बाग परत फेकला तिने इथे. आता आता जायचं आहे मला, आज काल इथले मंडळाचे मुलं बोलवायला आले होते आरतीला, तर आता पटकन जेवण आवरणार आणि आरतीला जाणार आहे. तर आरती चालू होती आणि मध्येच मी पाहते राजनंदिनी सगळ्यांकडे अशी डोळे फिरवतीये, मागे पाहते समोर पाहते सगळ्यांच्या हातांकडे, आणि ते पाहून ती स्वतःसुद्धा टाळ्या वाजवायला लागली. सगळीकडे निरीक्षण करून मग ती स्वतः अशी टाळ्या वाजवत होती आणि मला खरंच खूप छान वाटत होतं ते पाहून. यावरूनच समजते की मुलं सगळं आपलं अनुकरण करतात पाहून. रात्रीचे 1 वाजलेत आत्ताशी, जवळपास पॅकिंग माझं झालंय. पॅकिंग म्हणजे काय, इथेच जायचं आणि एका दिवसासाठीच जायचं आहे, बट छोटं बाळ असलं की आपल्याला काय काय सामान घ्यावं लागतंच. आरतीला वगैरे जाऊन आलो, त्यानंतर जेवण बनवलं, उशीर झाला या सगळ्यामध्ये, आणि आता सगळं पॅकिंग वगैरे सगळं केलं, त्यानंतर उद्या साडी जी नेसायची ती, बँगल्स, गळ्यात काय घालायचं आहे सगळं अरेंज करून ठेवलं सकाळी उठून गडबड नको म्हणून, कारण सकाळी लवकर जायचं आहे. आणि बऱ्याचदा मला विचारलं होतं की प्रवासात बाळाचं कसं मॅनेज करतेस, तर आता मी काय करते की आता बाहेर गेलं तर मोस्टली जर चांगल्या ठिकाणी म्हणजे घरगुती ठिकाणी आपण कुठे जात असू, कुणाच्या घरी वगैरे, तिथे काही टेन्शन नसतं. बट आता मी चालले फंक्शनला, ते हॉलवरती जायचं आहे, तर मी राजनंदिनीसाठी आता काय करते की एखादं फ्रूट ठेवते, सोबत चाकू पण ठेवला आहे. फ्रूट म्हणजे तिला आवडतात फ्रूट्स खायला, सगळे खाते ती फ्रूट्स आवडीनं, मग हे फ्रूट मी आता कट करून तिला देऊ शकते भूक लागेल तेव्हा. बाकी ब्रेस्ट फीडिंग तर चालू आहेच. सोबत इथे हे मनुका आहेत, मनुकासुद्धा खाते ती आवडीने, छोटे 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 तुकडे करून देते तिला मी. त्याच्यानंतर सकाळी उठून आता मी तिचं जे घरी बनवलेलं सेरेलाक आहे ना,
ते बनवून घेईन. जाताना थोडंफार काहीतरी अगदी एवढं सकाळीचं खायची नाही, ती उगाच खाल्लं तर थोडं बनवेन त्यातलं थोडंसं देईल तिला. खाल्ली तर एवढं सकाळी ठीक नाही, तर मग थोड्या वेळाने तिथे पोहोचायला अर्धा पाऊण तास लागतो मॅक्स. तर तिथे गेल्यावर तिला पुन्हा खायला घालेन मी. आणि हॉलवरून मावशींचं घर जे आहे ना ते अगदी जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तसं जाऊन पुन्हा जर वाटलं असतं तिथे जाऊन बनवू सुद्धा शकते. पण मी असं सांगते की जर बाहेर जरी प्रवासात कुठे जात असेल ना, तर मी असं हे सगळं असं सोबत ठेवते खाऊ. तिचं बिस्किट खूप क्वचितच, अगदीच क्वचित आम्ही खात असू ती जर बघत असेल तर कधीतरी, नाही तर बिस्किट नाही चॉकलेट्स नाही दिला देत मी. आणि एक महत्त्वाची गोष्ट, सेरेलॅकची पावडर जी आहे ना, तर ती ऑलरेडी मी भाजून घेतलेली आहे तुपामध्ये. त्याच्यामुळे आणि गरम पाणी पण घेते मी, माझं थर्मास आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घेते कडक एकदम. ते जरी टाकून अगदी इमर्जन्सीज असेल, हा बाबा काही खायलाच दुसरं नाही आहे, त्यावेळेस ते फक्त पाण्यामध्ये मिक्स करून दिलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण ऑलरेडी मी ते चांगलं व्यवस्थित भाजलेलं आहे. पण फक्त एकच आहे की मला तूप पण सोबत घेऊन जावं लागतं, कारण त्याच्यात जर मी तूप नाही घातलं तर राजनंदिनी ती खात नाही, तिला तूप लागतं त्याच्यामध्ये. ओके, आता हे सगळं असं घेतलं आहे, माझं पण जे गरजेचं आहे ते घेतलं आहे सोबत. राजनंदिनी आता त्याचसोबत ही एवढी बॅग घेतली आहे मी भरून, याच्यामध्ये एवढं काय एका दिवसासाठी असं वाटेल तुम्हाला. मी याच्यामध्ये तिला आता माहीत नाही, एंगेजमेंट तर काय लवकर आवरेल, पण वातावरणाचं किंवा काय काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे तिचे 1-2-3 ड्रेस ठेवले आहेत मी. असू देत, गरज तर लागणार नाही आहे, पण तरी 2-3 ड्रेस ठेवले. तिला कुठं काय खाल्ली, काय झालं, अचानक बाळाला उलटी होऊ शकते, काय होऊ शकतं, म्हणून मग मी 2-3 ड्रेस ठेवले आहेत तिचे. आणि माझा पण ठेवला आहे मुद्दा, म्हणून कारण मी साडी नेसून जाणार आहे. आणि राजनंदिनीचं काही सांगता येत नाही मला, कधी साडी काय सोडावी लागली काय लागली. माझ्यासाठी हे सगळं ऑब्व्हियसली नवीन आहे, कारण साडी घालून मी फारसे फंक्शन राजनंदिनीसोबत अटेंड केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडं मला ती भीती आहे. कारण दिवाळीच्या वेळेस मी जवळ तेव्हा ती छोटी होती, पण तरी 2-3 वेळा मी साडी तेव्हा सोडून पुन्हा आणि एकदा मी नेसली होती, असं झालं होतं. म्हणून मग मी यावेळेस साडीसोबत हा ड्रेस पण एक्स्ट्रा एक ठेवलेलाच आहे. त्याचबरोबर तिचे माझ्यासाठी एक लागलाच सर गरजेला. त्यानंतर राजनंदिनीचे पण 1-2-3 छोटे असे रुमाल ठेवलेत, काय खाल्लं पुसायचं तोंडाला वगैरे. हे सगळ्यात महत्त्वाचं, मी हे काही मी सोबत घेऊन फिरते, ते म्हणजे हे तिचा हा स्पून, तिचं हे पाणी प्यायचं आणि ही एक वाटी. कारण बाहेर गेल्यावरती जरी काय खायला घालायचं झालं काय झालं, तर मग तिथे कुठे वाटी मागत फिरत बसायचं, त्याच्यापेक्षा आपली आपण वाटी घेऊन जायची. म्हणून मग मी हे घेतलं आहे. बाकी उद्या टिफिन म्हणजे डबा वगैरे जो असतो तिचा, जे काही खाऊ घेईन ना, तर असेलच, पण सोबत एक्स्ट्रा ठेवते मी. पाणी पिण्यासाठी तिचं हे पण आहे, बट हे अगदी इमर्जन्सी लागेल तर म्हणून ठेवलं आहे. बाकी ती पाणी ग्लास किंवा तिला आम्ही वाटीतनं असंच पाणी देतो. बाकी हेच एवढंच सामान आहे. आता सकाळी मी 6:30 जाणार आहे तिथे रेडी व्हायला, तोपर्यंत राजनंदिनी उठली तर ठीक, अदरवाईज मग मी तयार होईपर्यंत नरेंद्र इथे तिला रेडी करतील. तिचं पण सगळं साहित्य काढून ठेवलं आहे, ड्रेस वगैरे असं सगळं. ॲक्च्युली मी ठरवलं होतं की काहीतरी ज्वेलरी सेट अगदी असं चोकर टाईपमध्ये काहीतरी जाऊन घ्यायचा, बट मला ते शक्यच नाही झालं, वेळ नाही भेटला. आणि मग मी आता मला चला जे आहे त्यातलंच आपण काहीतरी बघू, म्हणून मग मी हा एक माझा बॉक्स ओपन केला. त्यात मला समजलं की माझ्याकडे एवढी सगळी ज्वेलरी आहे, एवढी भरलेली, माझ्या लक्षातच नव्हता. तर तुम्ही बघतायच, मी इतक्या दिवसात मला वेळ नाही भेटत ना आवरायला ना तयार व्हायला कुठल्याच गोष्टीला. मी कुठला फंक्शन असू दे काय असू दे, तुम्ही पाहिलं असेल मी रेडीच नाही होत आहे. राजनंदिनीमुळे मला काही तयार होता येत नाही, काही नाही, मी नॉर्मल अशीच असते. मी जशी घरात आहे तशीच प्रेझेंट होते तुमच्यासमोर. मग आत्ता मला कळलं की माझ्याकडे इतकी छान छान ज्वेलरी आहे. मला मोत्यांची हवी होती, मला आत्ता कळलं की हे माझ्याकडे आहे सगळं. हे आहे, त्याच्यानंतर हे वाले आहेत, म्हणजे खूप सारी ज्वेलरी आहे माझ्याकडे. एवढं छान छान आहे आणि मी कधीही घातलेलं नाही आहे. हा छान चोकर पण आहे मॅम, पण माझ्याकडे असं ना इयरिंग्स आय थिंक माझी नाही आहेत, अशी आहेत की नाही माही काहीच आठवण येत नाही माझ्या. ही मी परवा गणपती पाहायला गेले होते तेव्हा तिथे मला हे छान भेटलं, मॅच होतं ते एखाद्याबरोबर. बघू उद्या काय यातलं, एखादं जे साडीवर मॅच होईल ते घालेल. पण सिरियसली सांगते,
मला असं वाटलं होतं की आता आपल्याला आहे त्यातच ॲडजस्ट करून जावं लागेल, पण हे पाहिल्यावरती मी खूप खुश झाले. मला त्याला सगळं काहीतरी मॅचिंग मॅचिंग आहे आपल्याकडे. मी थोडे हळू बोलते कारण वाचलेत रात्रीचे एक आणि ते दोघेही झोपलेत, राजनंदिनी नरेंद्र. तसं आता आधी फ्रेश होते कारण हे मी जाऊन आलो तेव्हापासून हळदी कुंकू वगैरे लावलं होतं, तर तसंच आहे अजून फ्रेश होते आधी.